मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन सेटिंग घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि यूट्यूबवर थंबनेल कसे लावायचे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, मी आकाश वाघ, आपण पाहतात मराठी टेक। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला यूट्यूबवर थंबनेल ॲड करण्यासाठी एक ॲप्लिकेशन लागणार आहे। तर मित्रांनो, त्या ॲप्लिकेशनचे नाव आहे वायटी स्टुडिओ। तर या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा हे प्ले स्टोअरसुद्धा अवेलेबल आहे, ते प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, त्यासाठी आपण इथे साध्या सिम्पल पद्धतीनेसुद्धा इथे व्हिडिओ अपलोड करू शकता। जर मित्रांनो, आपण व्हिडिओ इथे MX प्लेअरमध्ये सेव्ह केलेले असेल तर MX प्लेअर ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर बघा की आपलं हे जे मी व्हिडिओ आहे हे व्हिडिओ इथे एक्सपोर्ट केलेले आहे। तर हा व्हिडिओ आपण इथे कोणताही एक व्हिडिओ घेऊया। तर बघा इथे 6 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे, ते आपल्याला इथे टिक मार्क करून ठेवायचे। टिक मार्क केल्यानंतर 3 डॉट 5 मिळेल, त्यावर क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ ते शेअर करायचा आहे। शेअर केल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपल्याला शेअरचे ऑप्शन पाहायला मिळेल आणि ती आपल्याला इथे यूट्यूब पाहायला मिळेल। तिथे यूट्यूबवर क्लिक करायचे आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही टायटल द्यायचे आहे। मी इथे टायटल देत आहे, इथे न्यूज टायटल देत आहे। सिंपल मी न्यूज इथे करत आहे, न्यूज फुल असं काहीतरी मी ते टाकत आहे, न्यूज फुल कॉमेडी असे टाकत आहे। टाकल्यानंतर बघा की आपल्याला इथे डिस्क्रिप्शनमध्ये इथे काहीही तुमच्या चॅनलबद्दल इथे काहीही अशा प्रकारे इथे टाकायचं आहे। टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली अनलिस्टेड पाहायला मिळेल, आता आपल्याला इथे पब्लिक पाहायला मिळेल, आपल्याला अनलिस्टेड ठेवायचे आहे। ठेवल्यानंतर आपल्याला इथे खाली लोकेशन पाहायला मिळेल, ॲड टू प्लेलिस्ट पाहायला मिळेल, इथे प्लेलिस्टसुद्धा इथे ॲड करू शकता। नंतर इथे नेक्स्ट ऑप्शन करा, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर ते नॉट सिलेक्टेड पाहायला मिळेल, ते यावर क्लिक करायचे आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ लहान पोरासाठी तयार करत असाल तर तुम्हाला इथे येस करायचे आहे, नसेल करा तर इथे नो करायचे आहे। तर मी इथे नाही करत आहे तर इथे नो करायचे आहे आणि आपल्याला खालचे जे ऑप्शन आहे ते तसेच ठेवायचे, म्हणजे दोन्ही साईड नो नो करायचे। तर आपण इथे पोरांसाठी तयार करत असाल तर इथे येस करायचे आहे आणि नंतर आपल्याला इथे अपलोड करायचे आहे। तर अपलोड केल्यानंतर बघा की ते हा व्हिडिओ इथे अपलोडसाठी इथे होत आहे, तर बघा की हा व्हिडिओ इथे अपलोड झालेला आहे। ते मित्रांनो, इथे प्रोसेसिंग चालू आहे। प्रोसेसिंग चालू झाल्यानंतर आपण यावर थंबनेल लावणार आहोत। ते मित्रांनो बघा की प्रोसेसिंग झाल्यानंतर बघा की आपल्याला इथे 100% ओपन झालेले आहे। ओपन झाल्यानंतर हा व्हिडिओ कसा दिसतो हे आपण इथे पाहूया। तर बघा की अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे हा व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे इथे दिसत आहे, प्रोसेसिंग झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्याला थंबनेल ॲड करायचं असेल तर आपल्याला थंबनेल कसं ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे वायटी स्टुडिओमध्ये जायचे आहे, वायटी स्टुडिओ ओपन करायचे आहे। वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या इथे खाली पाहायला मिळेल, न्यूज फुल कॉमेडी आपण आताच इथे क्रिएट केलेला आहे। तर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे, यावर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे पेन्सिलचे आयकॉन पाहायला मिळेल, ते यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक पेन्सिलचे आयकॉन पाहायला मिळेल, ते यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते कस्टम थंबनेल पाहायला मिळेल, तर कस्टम थंबनेलवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर थंबनेल ॲड करायचं आहे, तर आपण सकाळीच हे थंबनेल इथे ॲड केलेले होते, तर हे थंबनेल आपल्याला यावर क्लिक करायचे आहे आणि सिलेक्टवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की ते थंबनेल ॲड झालेलं आहे। नंतर आपल्याला अनलिस्टेड पाहायला मिळेल, ते आपल्या इथे पब्लिश करायचे आहेत। बघा की पब्लिशवर मी इथे क्लिक केलेलं आहे, पब्लिशवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली टॅग पाहायला मिळेल। इथे तुम्ही काही टॅग टाकू शकता, मी ते माझ्या चॅनलचे नाव टाकत आहे, तर मराठी टेक टाकल्यानंतर बघा की ते माझे नावसुद्धा टाकत आहे, आकाश वाघ टाकले आहे। तर असे तुम्ही इथे काही तुमच्या चॅनल तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओच्या रिलेटेड तुम्ही इथे टॅग टाकून इथे सेव्ह करायचे आहे। बघा इथे हे सेव्ह झालेले आहे। सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की आपले जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर बघा की अशा प्रकारे इथे थंबनेल ॲड झालेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे साध्या सिम्पल पद्धतीने व्हिडिओ अपलोड करू शकता आणि थंबनेल ॲड करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी यूट्यूबचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि काही नवीन ॲप्लिकेशनचीसुद्धा सेटिंग घेऊन येत असतो। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।